नाही होणार जान्हवी, तो गोखऱ्यांचा अंश आहे आणि तो त्याच्या मानानं आणि थाटानंच या जगात येणार. तुझी इच्छा नसेल तर मी बळजबरी करून तुला घरी नेणार नाही, पण माझी सून आहेस तू आणि तुझ्या पोटात माझ्या घराण्याचा अंश वाढतोय. त्याचा जन्म गोकुळातच होईल हा माझा शब्द आहे आणि माझा शब्द मी प्राणापेक्षा जास्त जपते. पण तुम्ही कोणाला काही सांगू नका, म्हणजे शरीला आता माहितीच आहे, तो इग्नोर करतोय. पण माझं झालंय त्याच्याशी बोलणं, तुम्ही त्याच्याशी आता काही नका बोलू. अगं पण माझ्या बाळाला मला श्रीवर नाही लादायचं आईयाची. आईयाची आम्ही असे जवळ आलो तर मनाने दूरच राहू ना, एवढे दुरावलं मी एकमेकांना, त्यापेक्षा त्याला हवं तसं होऊ दे. आणि मी आता माझ्या मनाची तयारी केली आहे काहीही सोसण्याची. आणि त्याच्या आयांचा मला खूप राग आलाय. माझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न लावण्याचा विचार करणाऱ्यांना मला काहीच सांगायचं नाहीये. अय्याजी सॉरी. पण जान्हवी, मी समजू शकते तुझ्या भावना. तुम्ही मनाने जवळ आल्याशिवाय मी ही बातमी कुणालाही सांगणार नाही. म्हणजे आयुष्यभर ते बघू. मी निघू. जान्हवी, माझा तुझ्यावर आणि श्रीच्या होणाऱ्या बाळावर हक्क आहे असं मानतेस ना तू? पूर्णपणे. मग होणाऱ्या बाळासाठी मला जे काही करायचंय त्यासाठी तू मला अडवू नकोस. माझे पटवंड आहे ते. मला आत्तापासूनच त्याचं कोड कौतुक लाड करायचे. त्यासाठी मला थांबवू नकोस तू. बरं निघू, मी उशीर होतोय. उशीर माझ्या करून झालाय. किती आभार मानव तुझे विघ्नेश्वर. कान आणि मन तृप्त झालं. आता माझी नाचून स्वेच्छेनं आणि आनंदानं घरी परत आणण्याची जबाबदारी माझी.